मुंबई पोर्ट ट्रस्ट SC ST OBC वेलफेअर असोसिएशन आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट वर्कर्स युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर सुरेश माने यांना 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. डॉक्टर सुरेश माने देशातील समाज बदलाच्या परिवर्तनवादी लढ्यातील महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरही एक सुपरिचित बहुआयामी व्यक्तिमत्व. आज दिनांक 10 ऑगस्ट 2010 रोजी प्राध्यापक डॉक्टर सुरेश माने यांनी आपल्या संघर्षपूर्ण आणि वैविध्यतेनं नटलेल्या आयुष्यात 50व्या वर्षात पदार्पण करून त्यांनी एक महत्वपूर्ण पडाव पूर्ण केला आहे. त्याबद्दल आपण सर्वांतर्फे त्यांना जन्मदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आयुष्य सर्वजण जगतात, किंबहुना मरेपर्यंत जगावंच लागतं. परंतु काही मोजकीच माणसं अर्थपूर्ण ध्येयवादी आयुष्य जगतात. प्राध्यापक डॉक्टर सुरेश माने याच खास पठडीतले अर्थपूर्ण ध्येयवादी कार्यकर्त्याचं मूर्तिमंत स्वरूप. अक्षरशून्य कुटुंबात लहानशा खेडेगावात वाढलेल्या डॉक्टर माने साहेबांना हे ध्येयवादी जीवन पारंपरिक वारसा पद्धतीनं मिळालेलं नाही, तर ते त्यांनी अपरंपार सततच्या प्रयत्नातून उभं केलेलं आहे. आक्रमक व्यक्तिमत्वाच्या डॉक्टर माने साहेबांनी शिक्षणासाठी आणि ध्येयासाठी 1978 साली मुंबई पहिल्यांदा गाठली आणि बघता बघता ते स्वबळावर वरळी BDD चाळ आणि सिद्धार्थ विहार वसतिगृहाच्या प्रांगणातच कायद्यातील पदव्युत्तर आणि डॉक्टरेट पदव्या प्राप्त करत सिद्धार्थ विधी महाविद्यालय, गोखले कॉलेज आणि नंतर मुंबई विद्यापीठात कायद्याचे प्राध्यापक म्हणून स्थिरावले आहेत. हा प्रवास करताना त्यांनी 6 ते 7 अन्य खाजगी सरकारी नोकऱ्यांचा त्याग करत प्राध्यापक हा पेशा आपल्या ध्येयाला पूरक म्हणून आवडीनंच निवडला. कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात अनेक प्रक्रिया या समांतरपणानं कार्यरत असतात. प्राध्यापक डॉक्टर सुरेश माने सिद्धार्थ विहारमध्ये स्थिरावले काय, त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. प्राध्यापक माने सर आणि मी सिद्धार्थ विहार हॉस्टेल मधले रूम पार्टनर. माने सरांच्या लेखणीची सुरुवात सिद्धार्थ विहार हॉस्टेल मधूनच झाली. महाराष्ट्रातील दलित चळवळ, दिशा आणि वाटचाल हा त्यांचा पहिला लेख असावा. तेव्हापासून ते आजपर्यंत त्यांच्या प्रखर आणि प्रभावी लेखणीतून सामाजिक विद्रोहाचा इतिहास, भारतीय राज्यघटना, पुणे करार, इतर कायद्याची पुस्तकं असे एकूण 11 पुस्तकं, 7 पुस्तिका आणि जवळजवळ 65 लेख, नामवंत पुस्तकं आणि जर्नलमधून इंग्रजी भाषेशिवाय मराठी, हिंदी, तामिळ आणि मल्याळम भाषेतून प्रकाशित झालेलं समृद्ध साहित्य आहे. शौरींना त्यांनी दिलेलं सडेतोड उत्तर हे इंग्रजीमधील पहिलं उत्तरादाखल पुस्तक ठरतं, तर त्यांचं सामाजिक सांस्कृतिक विद्रोहांचा संक्षिप्त इतिहास हे पुस्तक परिवर्तनाच्या लढ्यातील प्रत्येक कार्यकर्त्यासाठी संदर्भ ग्रंथ आहे. द मॅन हू कोडिफाईड इंडियन इंडिपेंडन्स या त्यांच्या सर्वात अलीकडील प्रकाशित पुस्तकानं आंबेडकरी चळवळीच्या दृष्टिकोनातून भारताच्या फाळणीचा प्रश्न, स्वातंत्र्याची चळवळ आणि घटनाकार आंबेडकर या दुर्लक्षित विषयांवर वस्तुनिष्ठ प्रकाश टाकत प्राध्यापक डॉक्टर माने साहेबांनी संपूर्ण प्रचलित इतिहासाची पुराव्यानिशी पुनर्मांडणीच केलेली आहे. एका समर्थ लेखकाचं प्रतिबिंब डॉक्टर मान्यांच्या व्यक्तिमत्वात आढळतं. माणूस नुसता चिंतनशील असणं हे पूर्णत्वाचं लक्षण नाही, तर तो त्याप्रमाणे कार्यरतही असला पाहिजे असं ठामपणे मानणाऱ्या मानेसाहेबांच्या व्यक्तिमत्वानं सामाजिक चळवळीची नाळ पकडली, तीही 1980 दरम्यानच. मुंबईत सिद्धार्थ विहार वडाळा इथं राहत असताना देखील त्या काळी फारसं आकर्षण नसणाऱ्या मान्यवर कांशीरामजींच्या चळवळींकडे ते जाणीवपूर्वक ओढले गेले. जात, धर्म, पोटजात, गाव, प्रांत यांच्या पलीकडे जाऊन त्यांनी कांशीरामजींच्या चळवळीशी स्वतःची नाळ जोडली आणि 1982 सालातच मुंबई इथे कावसजी जहांगीर हॉल इथं वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी त्यांनी कांशीरामजींची भेट घेतली आणि त्यांच्या समोरच विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून तडाखेबाज भूमिका मांडली. डॉक्टर माने तेव्हापासून ते आज तागायत जवळजवळ 28 वर्ष
मान्यवर कांशीरामजींच्या बहुजन उद्धारक आणि आंबेडकरी पूर्तीच्या संघर्षाचे एक महत्वपूर्ण घटकच आहेत. एवढंच नव्हे तर विविध स्तरावर कधी संघटक तर कधी साधन सामुग्री संग्रहित करणारे तर कधी जहाल वक्ते तर कधी प्रवक्ते म्हणून झळकलेत. ज्या राज्यघटनेमध्ये देशाच्या मूलभूत प्रश्नासंबंधाने आणि मूलभूत व्यवस्थेसंबंधी चर्चा केलेली आहे, कोणत्या प्रकारचं राष्ट्र निर्माण व्हावं याची मांडणी केलेली आहे आणि त्याच विचाराशी बहुजन समाज पार्टी मान्य करून सामाजिक परिवर्तन आणि आर्थिक परिवर्तन या देशामध्ये घडलं पाहिजे, सामाजिक व्यवस्थेमध्ये मूलभूत स्वरूपातला बदल होऊन विषमतावादी व्यवस्था संपली पाहिजे आणि म्हणून बहुजन समाज पार्टी फॉर्मल पद्धतीमध्ये जाहीरनामे डिक्लेअर करण्यावरती आमचा विश्वास नाही. याचं कारण असं की गेल्या अनेक वर्षात जाहीरनाम्याचा इतिहास फारसा चांगला नाही. याचाच परिणाम म्हणून आज ते बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री बहन कुमारी मायावतीजी यांच्या नेतृत्वाखालील बसपाचे राष्ट्रीय महासचिव असून अनेक राज्यांचे ते प्रभारी आहेत. बहुजन समाज को तयार करने के लिए आपकी मदद के लिए हमने सेंट्रल युनिट से प्रोफेसर सुरेश माने को आपके स्टेट का कोऑर्डिनेटर बनाकर यहाँ पर भेजा हुआ है, जो ईमानदारी व निष्ठा से आपके केरल स्टेट में अपनी जिम्मेवारी को निभा रहे हैं और मुझे पूरा भरोसा है कि इनकी देखरेख में तो इनकी गाइडेंस में आप लोग अपने केरल स्टेट में बहुजन समाज के लोगों को उत्तर प्रदेश की तरह तैयार करके उनको एक राजनीतिक मंच पर जरूर लाएंगे और एक दिन जरूर आप लोग यहाँ पॉलिटिकल पावर की मास्टर की अपने हाथों में लेकर अपने समाज को आप लोग जरूर खुशहाल बनाने का प्रयास करें. 1982 पासून बामसेफ DS-4 आणि 1984 पासून बसपाच्या माध्यमातून सतत चळवळीत योगदान देणारे डॉक्टर मानेसाहेब हे नक्कीच एक अनकॉम्प्रोमाइझिंग लीडर म्हणून मान्यता प्राप्त झालेले आहेत. उत्तर पूर्व राज्य असोत की गुजरात आंध्र असो की आंबेडकरी आंदोलनाची पृष्ठभूमी नसलेलं केरळ हे राज्य, पण अशा सर्वच ठिकाणी बसपाचा निळा झेंडा आणि आंबेडकरांचा समाज बदलाचा आणि स्वसत्तेचा विचार ठासून मांडताना प्राध्यापक डॉक्टर सुरेश मानेंमधील प्रखर लढवय्या कधीच डगमगला नाही. बहनजी बहन शी वॉज द चीफ मिनिस्टर ऑफ द उत्तर प्रदेश फॉर द फर्स्ट टाइम 6 months, द सेकंड टाइम 4.5 months, थर्ड टाइम 18 months. During that period, Bahenji has distributed 7 lakh acres of the land to the poor and landless farmers. No communist party, no communist people can do in this country. संविधान समीक्षा विरोधी बसपाच्या आंदोलनात मान्यवर कांशीरामजी यांनी त्यांना देशभर 5 महत्वपूर्ण राष्ट्रीय परिसंवादांचं आयोजन आणि शेवटी दिल्लीतील लाल किल्ला मैदानातील भव्य रॅलीचं संचालन यासारख्या ऐतिहासिक जबाबदाऱ्याही दिल्या. 2002 साली कोल्हापूर इथे आठवडाभर संपन्न झालेला आरक्षण शताब्दी सोहळा, शाहू जन्मोत्सव आणि गुजरातमधील राजकोट येथील 3 दिवसांचा आंबेडकर मेळावा यांची समर्थपणे धुरा प्राध्यापक डॉक्टर माने यांनी पेलली. प्राध्यापक डॉक्टर सुरेश माने सक्रिय राजकारणात असून देखील ते निवडणुकीचं राजकारण यापासून जाणीवपूर्वक दूर राहतात. मिशनरी पद्धतीनं कार्य करत संघटनात्मक कार्याची बाजू नेटकेपणानं सांभाळल्यामुळे मानेसाहेब कांशीरामजी यांच्या नंतर आदरणीय बहनजी यांच्या नेतृत्वातील समाज बदलाच्या राजकारणाला विविध स्तरावर मजबूती देत आहेत. या संघर्षाच्या वाटेवरती आपण चालायचं की नाही, चालायचं असेल तर किती ताकदीने चालावं, चालायचं असेल तर किती निष्ठेने चालावं, चालायचं असेल तर किती त्यागाने चालावं आणि चालायचं असेल तर त्या आमदारकी खासदारकीचे वेद घेऊन लाल दिव्याच्या गाडीतून फिरणाऱ्यांचे शौक किती असतील ते शौक किती करावेत एवढ्या प्रामाणिक भूमिका बाळगाव्यात आणि मग बाबासाहेब कांशीरामजींच्या जयंती साजरे कराव्यात. दलित उत्थान चळवळ आणि श्रमिकांचा लढा या परस्पर संबंधित बाबी आहेत. हीच बाब नेमकी लक्षात घेऊन डॉक्टर मानेसाहेबांनी सुद्धा 20 वर्षापूर्वी
UTI, मुंबई पोर्ट ट्रस्ट, JNPT, BMC मागासवर्गीय कर्मचारी संघटनेद्वारे या सर्व संघटनांचे अध्यक्ष म्हणून कामगार क्षेत्रातही योगदान दिलंय आणि आजही देत आहेत. अनेक वेळा मागासवर्गीयांच्या जागा वेगवेगळ्या धोरणानुसार डावलण्यात येतात आणि त्यांना संपुष्टात आणण्यात त्यांना अबॉलिश करण्यात येतं आणि नवीन आर्थिक धोरणाच्या माध्यमातून या संपूर्ण धोरणाला समूहपणे नष्ट करण्याचं एक नवीन धोरण आज अस्तित्वात येत आहे. याचा राखीव जागाचा पाठपुरावा करणारे जे मंडळी आहेत मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या संघटना आहेत, असोसिएशन्स आहेत. या संघटना असोसिएशन आपल्या तुटपुंज साधनासह आणि सदस्य संख्येसह या राखीव जागा धोरणाचा पाठपुरावा अंमलबजावणी करता करताना आढळतात. परंतु याही संघटना आणि असोसिएशन मजबूत होऊ नये, बलाढ्य होऊ नये यासाठी एका बाजूला युनियनच्या माध्यमातून आणि दुसऱ्या बाजूला मॅनेजमेंटच्या माध्यमातून विविध प्रकारचे हातकंडे अवलंबले जातात, जेणेकरून या संघटना मजबूत होऊ दिले जात नाही. उदाहरणार्थ प्रशासनाच्या द्वारे SC ST असोसिएशनना चेक ऑफ सिस्टीम न देणं, याच्यातून त्या संघटनेची आर्थिक गळचेपी कशी करता येईल किंवा आर्थिक साधनं त्यांना उपलब्ध कशी होणार नाहीत याची दक्षता घेऊन या मागासवर्गीयांच्या संघटना राखीव जागा धोरणास फार लावून धरणार नाहीत आणि त्या माध्यमातून मागासवर्गीयांच्या नोकरीमधील समावेश फार काही करू शकणार नाहीत, अशाच प्रकारची एक प्रकारची तजवीज करण्यात येते. या संपूर्ण धोरणावरून आपल्याला आज जो अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णयापर्यंत यावं लागेल तो म्हणजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही राखीव जागा धोरण हे सदा सर्व काळ चालू राहावं असं वाटत होतं का? कारण त्याच्याही पलीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची काही संकल्पना होती. आणि हे जेव्हा आपण जाणून घ्यायला जातो तेव्हा आपल्याला असं आढळतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राखीव जागा धोरणामागची जी मूल भूमिका आहे ती एक सामाजिक बदल, सामाजिक न्यायाची, उपेक्षित समाज घटकांना शासन प्रशासनातल्या भागीदारीची. पण जेव्हा उपेक्षित समाज घटकांना, मागासवर्गीयांना जर इथल्या शासन प्रशासनामध्ये पुरेशा प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व, भागीदारी जर मिळत नसेल तर मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्याच धोरणानुसार की या मागासवर्गीय समाज घटकाने फक्त राखीव जागाच्या प्रतीक्षेत न राहता या इथून पुढे आपणाला जे राखीव जागा धोरण बनवलं जातं ते पॉलिसी मेकर आणि त्या माध्यमातून एक सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याला गती देणं हाच त्याच्यावरचा एकमेव उपाय आहे. मुंबई पोर्ट ट्रस्ट वर्कर्स युनियनद्वारे युनियनच्या क्षेत्रात पाऊल टाकून स्वतःचं एक आगळं वेगळं स्थानही त्यांनी निर्माण केलेलं आहे. त्यांच्या उर्वरित संघर्षपूर्ण फुले आंबेडकरी परिवर्तनाच्या चळवळीच्या समर्पित आयुष्याच्या संघर्षाला मनपूर्वक शुभेच्छा.